नमस्कार, मी मयुरा कुक विथ मरा मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण खास करून मुलांसाठी डोरेमॉनच्या आवडीचा डोरा केक किंवा डोरिया केक कसं करायचं ते बघूयात. हा केक तुम्ही मुलांच्या सुट्टीत तसेच टिफिन बॉक्समध्ये किंवा आफ्टर स्कूल स्नॅक म्हणून बनवू शकता. तर डोरा केकसाठी इथे मी घेतलेले साहित्य आहे. 1 कप बारीक रवा किंवा कोणताही रवा घेऊ शकता. 1 कप दूध, 1/2 कप पिठी साखर, 1 टेबलस्पून मध, 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स किंवा वेलची पावडर आणि 1/2 टीस्पूनला थोडंसं कमी खायचा सोडा. तर आता रेसिपीला सुरुवात करूया. जरी बारीक रवा असला तरी याला साधारण मिनिटभर मिक्सरमधून फिरवून घ्यावं. आता बोलमध्ये काढूया. साधारण इतका रवा बारीक वाटून घेतलाय. आता यात कोरडी जिन्नस घालावीत, जसं की पिठी साखर आणि खायचा सोडा घालावा. एकदा छान मिक्स करावं. यात आता मध, व्हॅनिला एसेन्स आणि दूध घालावं. आधी 1/2 कप दूध ओतून घ्या, नंतर लागल्यास आणखीन दूध वापरू शकता. आता बॅटर छान मिक्स करावं. यात कुठेही गुठळ्या ठेवणार नाही आहोत आणि वर झाकण 5 ते 7 मिनिटांसाठी ठेवायचं आहे. राहिलेलं 1/2 कप दूध असेच बाजूला ठेवून द्या. साधारण 7 मिनिटानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय बॅटर थोडंसं घट्टसर झालेलं दिसत आहे. राहिलेलं 1/2 कप दूध पुन्हा थोडं थोडं यात घालावं. साधारण इतकं बॅटर पातळ केले. अजूनही 1 कपातील 1 टेबलस्पून दूध राहिले आहे. आता लगेचच डोरिया केक किंवा डोरा केक करायला सुरुवात करूया. तर या ठिकाणी फुलाच्यावर तवा गरम करायला ठेवलाय. तवा चांगला गरम झाला की तेल थोडस स्प्रिंकल करूया आणि पेपर टॉलने पुसून घ्यायचं आहे. गॅस मंदाच्यावरच आहे. सगळे केक्स एक समान होण्यासाठी इथे मी टेबलस्पूनचा वापर करत आहे. 2 टेबलस्पून बॅटर तयार ओतायचं आहे. बॅटरला पसरवायची गरज नाही आहे, त्याचं त्यालाच पसरून द्या. आता वर झाकण ठेवूया. या ठिकाणी छान जाळी पडलेली दिसत आहे. आता पलटून घेऊया आणि साधारण 1/2 मिनिट याला भाजून घ्यावं. याच पद्धतीने बाकीचे पॅनकेक्स आपण करून घेणार आहोत. तर 1 पॅनकेक तयार करण्यासाठी साधारण 2 ते 2.5 मिनिटे लागतात. जर तवा मोठा असेल तर एका वेळी तुम्ही 2 ते 3 पॅनकेक्स करू शकता. तर इतक्या बॅटरचे साधारण 10 ते 12 पॅनकेक्स तयार होतात. आधी याला आता आपण थंड करून घेऊया आणि एकदा थंड झाले की आवडीप्रमाणे नटेला स्प्रेड किंवा चॉकलेट स्प्रेड लावू शकता. आवडीप्रमाणे वेगवेगळे फ्रुट्स जसे की केळाचे काप, स्ट्रॉबेरीचे कापही वापरू शकता. तर हे पॅनकेक्स असेच खायला खूप टेस्टी लागतात. तर या ठिकाणी नटेला स्प्रेड लावल्यावर आणखीन वर 1 पॅनकेक ठेवून सँडविच प्रमाणे वर ठेवावे. आणि आता हा डोरेमॉनच्या आवडीचा डोरा केक किंवा डोरिया केक तयार आहे. आता केक कट करूया. खूपच सुपर सॉफ्ट केक तयार झालाय. चवीला तर जबरदस्त लागतो. लहान मुलं तर खूप आवडीने खातात. खूप कमी एफर्ट्समध्ये खूप यमी केक तुम्ही बनवू शकता. तेव्हा घरी कधीही ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. नेहमीप्रमाणे जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुक विथ मराला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.